ट्रॅडिशनली सिया कोस्ट टफ आहे टफ आहे असं एक खूप 30-40 वर्षापासून लोकांचा गैरसमज झालेला आहे. सीए इंडियामधला ॲक्च्युली सगळ्यात स्वस्त कोर्स आहे आणि हा कोणी पण करू शकतो. सीए इज नॉट अ रेस, सीए इज लाईक अ मॅरेथॉन. जो कोणी हा रेस कम्प्लीट करेल दॅट एव्हरी पर्सन इज अ विनर. आपण एक्झॅक्टली असं सांगू शकत नाही की सीए बनून तुम्ही किती कमवू शकाल, परंतु जर मी तुम्हाला एक सांगू शकतो की तुम्ही सीए बनल्यानंतर तुम्ही 8-9 lakhs ऑर 10 lakhs पर ॲनम या पॅकेजच्या खाली तुम्ही काम करू शकत. नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. प्रेक्षकांनो, सीए अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात अनेक गैरसमज प्रश्न निर्माण होतात आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. आणि या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुण्यातील नामांकित सीए कोचिंग इन्स्टिट्यूटचे सीए विनोद रेड्डी सर. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. सर, सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. सर, जनरली आपण पाहिलं तर 10वीनंतर विद्यार्थ्यांचं असं असतं की मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे, पण मला सीए व्हायचं आहे. हे स्वप्न खूप कमी विद्यार्थी बाळगतात, तर असं का? आणि म्हणजे सीएचा अभ्यासक्रम इतका अवघड आहे का की म्हणजे विद्यार्थी ते स्वप्नही बाळगत नाहीत? मॅम, ॲक्च्युली याबद्दल फॅक्ट अशा आहेत की ट्रॅडिशनली सीए कोर्स टफ आहे टफ आहे असं एक खूप 30-40 वर्षापासून लोकांचा गैरसमज झालेला आहे. रिझन की कॉमर्समध्ये जनरली आतापर्यंत असं आहे की जे एकदम 80% किंवा 90%च्या वर मार्क्स ज्यांना मिळायचे ते सायन्स ऑब्व्हियसली प्रेफर करायचे. मग त्याच्यानंतरची ऑब्व्हियसली त्याच्यानंतरचीच मुलं मग कॉमर्स प्रेफर करायची. तर मग ऑब्व्हियसली ज्या कोर्सला एंट्रीबद्दल काही बॅरियर्स नाही, तर त्याच्यामधून एक्झिट जे आहे त्याचं आउटपुट ऑब्व्हियसली कमीच असणार आहे. रिझन मेडिकल फील्डमध्ये एंट्रीसाठीच एंट्रन्स आहे, एंट्रन्स एक्झाम आहे. तर तिथंच मुलगा फिल्टर होतो की हा एक्झाम पास झाल्यानंतरच तो मेडिकलमध्ये जाऊ शकतो, किंवा आय आय टीमध्ये तोच मुलगा फक्त जातो आहे जो त्या लेवलचा आहे. परंतु सीएमध्ये एंट्री इज ओपन फॉर एव्हरी वन, सगळ्यांसाठी एंट्री आहे. तर ऑब्व्हियसली तसा पर्सेंटेज रिझल्ट कमीच असणार आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही. परंतु एक विचार करा की हा कोर्स आत्तापर्यंत इंडियामध्ये 4 लाख लोकांनी कम्प्लीट केला आहे, आणि एखादी गोष्ट जर 4 लाख लोक कम्प्लीट करू शकत असेल तर ह्याचाच अर्थ असा आहे की ते काही अवघड असू शकत नाही. 4 लाख लोकांनी, आपण असं नाही बघायचं की फक्त 4 लाख लोकांनी आत्तापर्यंत कम्प्लीट केलं आहे. जी लोक जी गोष्ट जो कोर्स 4 लाख लोकांनी कम्प्लीट केला आहे तो काही फार अवघड असू शकत नाही ऑब्व्हियसली. पण ऑब्व्हियसली त्याच्यासाठी फार कन्सिस्टंट एफर्ट्स पाहिजे. आणि ॲडव्हान्टेज याचा हा आहे की बाकी कुठलंही फील्ड घ्या तुम्ही, फॉर एक्झाम्पल जस्ट एक कम्पॅरिझनसाठी मेडिकल फील्डमध्ये जर मुलगा 18 वयामध्ये मेडिकलमध्ये एंटर होतो आहे, MBBS करतो आहे, तो 22 ते 23 MBBS होतो आहे, त्याच्यानंतर तो पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशलायझेशन, फेलोशिप या सगळ्या गोष्टीमधून त्याला कमीत कमी तो 35-36 एजमध्ये तो प्रोफेशनल वर्ल्डमध्ये येतो आहे. परंतु सीएचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही 22 एजमध्ये यू कॅन स्टार्ट युअर प्रोफेशनल करिअर. अँड मे बी वेन अ डॉक्टर इज स्टार्टिंग द करिअर ॲट दॅट टाईम इफ अ सीए रिटायर्स ऑल्सो ही विल रिटायर विथ हॅम्पल मनी. ॲक्च्युली आणि सर, म्हणजे तुमच्या या उत्तराने सीए अभ्यासक्रमाबाबतचा माझा पहिला गैरसमस्त दूर झाला आहे आणि जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या मनातील भीती देखील दूर झालीच असेल. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की सीएचा जो अभ्यासक्रम आहे तो जास्त खर्चिक असल्यामुळे विद्यार्थ्यांचा याकडे कल कमी आहे, हे यामागचं कारण आहे का? मॅम, ॲक्च्युली इनफॅक्ट फर्स्ट क्वेश्चनमध्ये देर वॉज सम फॅक्ट. हा सीए इनफॅक्ट हा सर्वात खर्चिक नाही तर सीए इंडियामधला सगळ्यात स्वस्त कोर्स आहे. की इनफॅक्ट जर तुम्ही विचार कराल की 12वीनंतर मुलगा सीए जॉईन करू शकतो, सीएच फाउंडेशन हा पहिला जो कोर्स आहे त्याची ICAIची फीस आहे 9,200 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यामध्ये सीएचे सगळे पुस्तकं त्याला दिले जातात, कोचिंग क्लासेस वगैरे हे सगळं ऑप्शनल आहे. सीए जॉईन करण्यासाठी फक्त 9,200 रुपये खर्च येतो, आणि त्याच्यानंतर सीए इंटरमिडिएटची हार्डली 14,000 to 15,000 रजिस्ट्रेशन फीस आहे. आणि जेव्हा मुलगा सीए इंटरमिडिएट ही लेवल पास होतो त्यानंतर त्याला 3 वर्षाची आर्टिकलशिप करायची असते, जी आता इन्स्टिट्यूटने चेंज करून 2 वर्षाची केलेली आहे. त्या 2 वर्षामध्ये त्याला 10,000 to 15,000 rupees ही मंथ्स ॲज अ अर्न्स ॲज अ स्टायपंड. तर तो 10,000 ते 15,000 रुपये स्वतः उलट कमवतो आहे. म्हणजे मुलगा विचार करा की 12वी झाल्यानंतर
सी ए इंटरमिडिएटची एक्झाम 1.5 वर्षामध्ये येते. त्या 1.5 वर्षात 12वीचा मुलगा 1.5 वर्षानंतर घरी सांगू शकतो की मला तुमच्याकडून 1 रुपया पण नाही दिला तरी मी सी ए कम्प्लीट करू शकतो, आणि तो एखाद्या सी एकडे एखाद्या फॉर्म ऑफ सी एजमध्ये काम करतो येतो, आणि ही इज अर्निंग इनफॅक्ट 10-15,000 a month मे बी मोर दॅन दॅट. तर त्यामुळे सी ए खर्चिक आहे हा तर एकदम गैरसमज आहे, कारण हा सी ए इंडियामधला ॲक्च्युली सगळ्यात स्वस्त कोर्स आहे आणि हा कोणी पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडमधून असाल, कॉमर्स बॅकग्राऊंडमधून असाल, सायन्स बॅकग्राऊंडमधून असाल, ह्या सर्वांसाठी सी ए कोर्स ओपन आहे. सी ए इज नॉट नेसेसरी की ओनली अ कॉमर्स स्टुडंट ओनली कॅन डू सी ए कोर्स. जसं मी स्वतः 11वी 12वी सायन्समधून केलेले आणि नंतर मी सी ए फाउंडेशन कम्प्लीट केलं. तर सी ए इज लाईक ओपन फॉर एव्हरी वन अँड इज द मोस्ट इनएक्सपेन्सिव्ह कोर्स ऑफ इंडिया. जर तुम्ही प्रोफेशनल कोर्समध्ये जर कम्पेअर करत असाल तर तुम्ही साध्या कुठल्या एम बी ए कॉलेजमधून जर एम बी ए करत असाल तर ॲटलीस्ट मिनिमम 70-80,000 वर्षाची फीस आहे. सी एमध्ये 70-80,000 तुम्ही पूर्ण कोर्स कम्प्लीट करू शकता. इनफॅक्ट पूर्ण कोर्स कम्प्लीट करण्यासाठी पण तुम्हाला 25-30,000 रुपीज पण लागणार नाहीत. तर हा लोकांचा एकदम गैरसमज आहे की सी ए हा खूप एक्सपेन्सिव्ह कोर्स आहे, असं काहीच नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही खूप कमी पैशामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सी ए कम्प्लीट करू शकता, आणि याचा इन्व्हेस्टमेंट आणि आउटपुटचा जर रेशो काढला तर सी ए एवढा फेवरेबल रेशो कुठंच येणार नाही. ओके, ॲक्च्युली माझाही गैरसमज होता की सी ए म्हटल्यावर आपल्याला मँडेटरी आहे 11-12 कॉमर्स आणि देन असं, बट तो गैरसमज देखील तुमच्या उत्तरातून दूर झाला आहे माझा. आणि सर, नेमकी सी ए अभ्यासक्रमामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये स्पर्धा कशी आहे? जसं प्रत्येक क्षेत्रात खूप स्पर्धा आहे आपण पाहतोच, तर या क्षेत्रामध्ये नेमकी स्पर्धा कशी आहे? याबद्दल मॅम एक मी खूप सिम्पल एक्झाम्पल देतो की जसं आपण इंजिनिअरिंग घेतो आहे, मेडिकल फील्ड घेतो आहे, इतर कुठलंही फील्ड घ्या, त्याच्यामध्ये सपोज एक 100 मीटर रेस आहे किंवा एक 5000 मीटर रेस आहे, याच्यामधले पहिले 10 विनर आहेत, पहिले 5 विनर आहेत, प्रत्येक फील्डमध्ये असंच आहे. फॉर एक्झाम्पल नीटची एक्झाम देत असेल 20 लाख लोक देत आहेत, पहिले 50,000 मे बी 25,000 सीट असतील. आय आय टी जे ईसाठी लेट से 20 लाख लोक बसत आहेत, मे बी 50,000 सीट असतील, 20,000 सीट असतील, वॉट एवर. परंतु सी ए इज नॉट अ रेस, सी ए इज लाईक अ मॅरेथॉन. जो कोणी हा रेस कम्प्लीट करेल दॅट एव्हरी पर्सन इज अ विनर. सी एमध्ये असं काहीच नाही की तुम्ही पहिले 10 जण, सी एमध्ये एक फिक्स आहे 50%च्या वर्क्स वर तुम्हाला मार्क मिळाले असतील सी ए एक्झाममध्ये तर तुम्ही पास आहेत. मग तुम्ही 100 पैकी 20 पास होतील, 30 पास होतील, याच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही आहे. एक लाईन इन्स्टिट्यूटने डिसाईड केलेली आहे की हे लाईन, आणि जो कोणी हा लाईन कम्प्लीट करेल तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर त्याच्यामुळं पहिले 5 पास होतील, पहिले 10 पास होतील, असं काहीच नाही. त्याच्यामुळं दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन, सी ए इज नॉट अ रेस ओनली, सी ए इज लाईक अ मॅरेथॉन. हुओवर कम्प्लीट्स इज द विनर, अँड एव्हरी वन हुओवर कम्प्लीट्स हॅज गॉट द सेम व्ह्यू. जो फर्स्ट येतो त्याला पण सेम व्ह्यू आहे, आणि जो लास्ट येतो त्याला पण सेमच व्ह्यू आहे, मे बी 1 वर्षानंतर आहे फक्त. परंतु ही एन्जॉयज द सेम व्ह्यू, ही एन्जॉयज द सेम स्टेटस, ही एन्जॉयज सेम ऑपॉर्च्युनिटीज इन द मार्केट, सेम एव्हरीथिंग इज सेम सी ए. त्यामुळं फार स्पर्धा आहे आणि याच्यामुळं माझं होणारच नाही असं काहीच नाही. तुम्ही जर एक पर्टिक्युलर शेड्यूलमध्ये जात असाल, अभ्यासाची एक तयारी दाखवत असाल, मी दररोज 2 तास अभ्यास करू शकतो, मी ऑफिसच्या नंतर पण दररोज 2 तास अभ्यास करेल, दररोज 3 तास, तुम्ही आपलं एक प्रत्येक एक शेड्यूल बनवून त्याप्रमाणे जर तुम्ही कंटिन्यू करू शकत असाल तर सी ए कम्प्लीट करणे हे अजिबात डिफिकल्ट नाही आहे. ओके सर, म्हणजे तुमच्या उत्तरातून जे काही गैरसमज आहेत ते एक एक करून तुम्ही सगळे क्लीन बोल्ड केले आहेत ॲक्च्युली आत्तापर्यंत. आणि पण आपण जसं ऐकतो की ही डिग्री घेतली या फील्डमध्ये आपण कम्प्लीट झालो तर आपल्याला इतकं पॅकेज मिळतं किंवा त्या फील्डमध्ये आपल्याला इतकं पॅकेज मिळतं, आपण हे ऐकतो वाचतो, तर सी एच्या बाबतीत म्हणजे काय परिस्थिती आहे नेमकी? मॅम जसं तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक वकील घ्या तर महिन्याला 5,000 कमवणारा पण वकील आहे, महिन्याला 50 लाख 50 करोड कोटी कमवणारा पण वकील आहे. त्याच्यामुळं आपण एक्झॅक्टली असं सांगू शकत नाही की सी ए बनून तुम्ही किती कमवू शकाल. परंतु जर मी तुम्हाला एक सांगू शकतो की तुम्ही सी ए बनल्यानंतर तुम्ही 8-9 लॅक्स ऑर 10 लॅक्स पर ॲनम या पॅकेजच्या खाली तुम्ही काम करूच शकत नाही मिनिमम सी एसाठी, दिस इज बेअर मिनिमम. तर त्यामुळे सी ए फील्डमध्ये तुम्हाला कुठेही तुम्ही इंडियामध्ये जा, तुम्हाला असा कुठली स्ट्रगलिंग सी ए असं दिसणार नाही की मी नोकरी शोधते, 2 वर्ष झालं मी नोकरी शोधते पण मला सी ए मिळणार नाही. मे बी तुम्हाला, आय एम नॉट क्रिटिसायझिंग अदर प्रोफेशन्स, बट तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रोफेशनमध्ये एखादा माणूस भेटेल की मी अमुक तमुक कोर्स केलेला आहे परंतु मी 2 वर्ष झालं नोकरी शोधतो आहे. परंतु सी एमध्ये तुम्हाला असा एक पण माणूस मिळणार नाही. आय कॅन व्हेरी प्राऊडली से की असा एक पण माणूस मिळणार नाही की मी सी ए कम्प्लीट केलेलं आहे आणि मी 2 वर्ष झालं अनएम्प्लॉईड आहे, माझ्याकडे 2 वर्ष झालं काहीच काम नाही आहे, असं
अजिबात होऊच शकत नाही. आणि एखादा सर्जन असेल तर त्याला बेसिक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी ॲटलिस्ट एक 2 कोटी 5 कोटी रुपयाची 10 लाख 20 लाख काही पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. सी ए झाल्यानंतर तुम्ही विथ नो इन्व्हेस्टमेंट, तुम्ही बस तुम्ही एक माणूस आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे राईट, तुमच्याकडे ऑफिस नसेल, तुमच्याकडे काहीच नसेल, एक सेकंड हँड लॅपटॉपपासून तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू करू शकता. सो देर आर मेनी अपॉर्च्युनिटीज विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट. तर सी ए एक इंडस्ट्री पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये, इक्विटी रिसर्चमध्ये, इन्शुरन्स सेक्टरमध्ये सी एकडे थाउजंड्स ऑफ अपॉर्च्युनिटीज आहेत. सी ए म्हणजे एक लोकांचा गैरसमज आहे इंडियामध्ये की सी ए म्हणजे फक्त इन्कम टॅक्सची रिटर्न भरतो, सेल्स टॅक्सची काम करतो, जी एस टीची काम करतो, व्हॅटची काम करतो. तर हे जे इन्कम टॅक्स, जी एस टी, व्हॅट, हे जे हा जो सी एचा स्कोप आहे दॅट इज नॉट इवन 1% ऑफ व्हॉट सी ए कोर्सेस. तो 99% अपॉर्च्युनिटीज लोकांना माहितीच नाहीत की याच्यामध्ये अजून काय असू शकतं. फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की मुंबई इज द इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया, तर मुंबईमध्ये फक्त मुंबईमध्ये 130,000 सी एज आहेत. पूर्ण इंडियाचे 400,000 सी ए, त्याच्यामध्ये 1/3 सी ए आर ओनली प्रॅक्टिसिंग इन मुंबई. तर फ्रॉम दिस यू कॅन अंडरस्टँड की सी ए आणि फायनान्स, सी ए आणि इकॉनॉमीचं काय रिलेशन. म्हणजे सर सी एचा अभ्यासक्रम असू दे, त्यातली स्पर्धा असू दे, त्यातलं अर्निंगची जी प्रोफाईल आहे त्यांची ते असू दे, याबाबतचे सर्व गैरसमज तुम्ही आमचे आमच्या प्रेक्षकांचे दूर केलेत. सर तुमचे मनापासून धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली म्हणून तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच.